conference ataupun chapter signal oscillations. Oscillations म्हणजे काय? It is one type of motion. Oscillation is one type of motion. Motion म्हणजे काय होत आहे? Motion म्हणजे काय? Change in position. एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या बॉडीची पोझिशन चेंज झाली त्यालाच काय म्हणतो आपण मोशन. तो ऑब्जेक्ट आहे मोशन मध्ये आहे. नेक्स्ट आपण इंट्रोडक्शन पार्ट आहे तुमचा घेतो. पहिला तुम्हाला घेतो रिपीटेटिव्ह मोशन आणि एक नॉन रिपीटेटिव्ह मोशन. रिपीटेटिव्ह मोशन म्हणजे काय? रिपीट ऍट अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. द मोशन इज द मोशन ऍट विच इट रिपीट रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. काही काही वेळानंतर मोशन काय होते ही रिपीट होते. म्हणजे काय बघा, आता सन आहे, आज सन आणि हे अर्थ आहे. अर्थ होती सन जर इव्हॉल्व झाला तर काय होणार नाही, रिपीटेटिव्ह मोशन कंटिन्यूअस तो काय होणार आहे, परत रिपीट रिपीट प्रोसेस काय होणार आहे, रिपीट होणार आहे. अँड नॉन रिपीटेटिव्ह मोशन म्हणजे काय? इट डू नॉट रिपीट रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय? आता रिपीट काय होणार नाही. आता काय आता मी हा काय डस्ट केला डस्ट टाकला परत ही प्रोसेस रिपीट होईल काय? नाही. त्याला काय म्हणतो आपण? नॉन रिपीटेटिव्ह मोशन. सुरुवातीला हे पॉईंट दोन समजले तर हा पूर्ण इंट्रोडक्शन पार्ट आहे. पुस्तकात दिलेला नाही, एक्स्ट्रा पार्ट मी सांगतोय. हा जर समजला तुम्हाला पुढचा पॉईंट समजतो. नेक्स्ट आहे हा, हे काय झाले? रिपीटेटिव्ह मोशन आणि नॉन रिपीटेटिव्ह मोशन हे मोशनचे दोन टाईप. प्लस अजून मोशनचे एक्स्ट्रा टाईप आहे. फर्स्ट काय आहे? रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन, व्हॉट इज द रेक्टिलिनियर मोशन? मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन. मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन कॉल्ड एज रेक्टिलिनियर मोशन. म्हणजेच काय बघा, एखादा सायकलिस्ट आहे किंवा काय एखादी व्हेकल आहे, व्हेकल स्ट्रेट रोड वर चालले त्यालाच काय म्हणतो आपण? रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे काय म्हणतो त्याला? रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे काय? स्ट्रेट लाईन मोशन. नेक्स्ट आहे प्रोजेक्टाइल मोशन. प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय? द मोशन इन विच ऑब्जेक्ट थ्रोन नियर द सर्फेस ऑफ अर्थ अँड इट मूव्ह सर्क्युलर पाथ. म्हणजे काय? किंवा कर्व पाथ. जर एखादा ऑब्जेक्ट नियर केला हा डस्टर भेटतो आणि डस्टर असा टाकला ग्रॅव्हिटेशन फील्ड म्हणून त्यालाच काय म्हणतो आपण? प्रोजेक्टाइल मोशन. समजलं परत? मग ही आता रेक्टिलिनियर मोशन काय असेल सांगा. ऑब्विसली व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू विचार करू शकताय. रेक्टिलिनियर मोशन मोशन म्हणजे काय असेल? ही नॉन रिपीटेटिव्ह मोशन असेल. मित्रांनो समजते का फक्त? रेक्टिलिनियर ही नॉन रिपीटेटिव्ह मोशन असेल. नेक्स्ट प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे ही पण काय असणार आहे? नॉन रिपीटेटिव्ह मोशन असणार. कारण का? एकदा तुम्ही असा बॉल टाकला, एखादा बॉल असा टाकला, परत तो बॉल रिटर्न येईल काय? किक. तुम्हाला व्हॉलीबॉलचा बॉल असेल, व्हॉलीबॉलला किक मारा, बॉल गेला, परत बॉल असेल काय रिटर्न? नाही येणार. त्यालाच काय म्हणतो आपण? म्हणजे नॉन रिपीटेटिव्ह मोशन. नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन डेफिनेशन भरपूर वेळा सांगतो मी तुम्हाला. मोशन किंवा द ऑब्जेक्ट अलाइन मूव्ह अलाइन सर्कम परत होतो सर्कल कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट सेंटर पासून सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, म्हणजे हा हा सेंटर असेल आणि हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन काय असेल? रिपीटेटिव्ह मोशन असेल. सर्क्युलर मोशन काय असेल? रिपीटेटिव्ह मोशन असेल. सर्क्युलर मोशन काय असेल? रिपीटेटिव्ह असेल. मित्रांनो काय रिपीटेटिव्ह असेल? कारण आता काय बघा, हा काय आपला न्यूक्लियस आणि हा काय आपला इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन काय कंटिन्युअस काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो. म्हणजे काय असणार आहे मित्रांनो? सर्क्युलर मोशन. समजते का बघा? म्हणजे काय असेल ती? रिपीटेटिव्ह मोशन. एक्झाम्पल मला सांगितलं मी तुम्हाला, अर्थ आहे किंवा सन आहे, सन भोवती काय करणार? अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार. म्हणजे काय असेल ती? सर्क्युलर मोशन. म्हणजे रिपीटेटिव्ह मोशन. नेक्स्ट पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशन म्हणजे काय बघा? इट रिपीट्स द मोशन विच रिपीट्स रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. काही काळानंतर ही परत रिपीट होते. परत रिपीट होते म्हणजे काय? आता बघा मिनिट का असेल किंवा आपला सेकंड का, बारा वरून किंवा एक वरून गेला, परत काही काळानंतर परत आणि एक वरून येतो. म्हणजे काय झालं तो? पिरियोडिक मोशन. इट रिपीट रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. असं झालंय काय? एक पासून काटा पुढे गेला आणि काही दोन काय तर भरपूर वेळ झाला तो काटावरती आला नाही, मग काय होतो? शेन संपला असं विचार करणार. काय होईल? एक वर्षापासून काटा पुढे गेला, परत काटा फिरून यायला काय होईल? त्यानंतर तो सेकंड असा किती होईल? 60 सेकंद आली असेल, म्हणजे मिनिट मध्ये. नेक्स्ट काय बघा, आता इथं या आता मेन आपण ज्या हे काय म्हणतो तुम्हाला अगोदरचं हे बेसिक तुम्हाला समजलं पाहिजे, मग ऑसिलेशन कडे या. हा पॉईंट आता हे ऑसिलेटरी मोशन. आता मेन आपला मेन जो फोकस आहे तो ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? टू एंड फ्रो मोशन. टू एंड फ्रो मोशन म्हणजे काय? अबाउट इट, इट इज अ टू एंड फ्रो मोशन अबाउट इट मेन पोझिशन. आता काय बघा, तुम्ही चौक किंवा चौकाडावर असता, काय होईल? तुम्ही पुढे पाठीमागे येत आहे, पुढे जात आहे. म्हणजे काय? मेन पोझिशन पासून तुम्ही काय होताय? झोपाडा तुम्ही इमॅजिनेशन करा. नेक्स्ट तुम्हाला अजून एक्झाम्पल सांगतो. तर काय बघा, हा काय एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्ट काय केलं मी? एक ब्लॉक, हा स्प्रिंग आहे, स्प्रिंग आहे
with the mass attached to it. Ek block, block attached to it. He's trying to be spring. And how can you say block of mass? Here's my other word. Put the attack imagination bar. How spring I can see. How can I rigid support? Rigid support I'm trying. Like I will upon a spring attached to it. The spring like I will upon mass attached to it. Mass of Bob M. Kind of me, half I can look toward right hand cage look. I can look at the heart toward the right hand cage. Look at the took a heat distance for the entire pass out. And then I have to cut it. Fuck the blood. Half as it is me position. Many position that do your position with my attached to it. It took me young to the case. क्या होगी तुमसा इंप्लेज और वो है एक डिस्टेंस कह रहे एक डिस्टेंस कह रहे एक साइन रही है और वो है एक डिस्टेंस कह रहा है वो जो तुम्हें क्या हम राइट आंसर कर रहा है ब्लॉक ऑफ मास एम समझते क्या होगा नेक्स्ट टाइम के लिए अपन परत रिलीज करो क्या हम प्रत्येक तो ब्लॉक क्या होगा मीन पोजीशन में जाने प्रयत्न कर रहा है क्लास अपन बोलते हैं रिस्टोरिंग फोर्स क्या फोर्स ना क्या होता है अपन रिस्टोरिंग फोर्स एंड ऐसा हमारा एक तरीका एक्स्ट्रा तुम्हारा हो जाता है क्या फोर्स ना क्या होता है अपन रिस्टोरिंग परत ब्लॉक टेन रहेगा मीन पोजीशन में रहेगा And mean position for further block to the right, further left side. Then the sky distance is different h distance. Different distance can say x. Someone's take a parameter on just basically all those of us to put the good to two block for it, further left position of the other. Further two block to the right, further mean position in the pretty car. Just the block force, further restoring force. Further restoring force. Someone's take a walk. Tell us something of oscillating motion. पेंडुलम आता साध्या सोपं पेंडुलम तुम्ही बघितलं काय करतोय एक स्ट्रिंग येते त्याला आपण बॉब अटॅच केला आणि काय केलं एक एक्स्ट्रीम पोझिशन घेतो आणि सोडलो मी काय होणार हा मेन पोझिशन पासून काय होईल तो ऑसिलेट होणार हा डिस्प्लेसमेंट एक्स एकदम डिस्प्लेसमेंट एक्स आणि हा काय मेन पोझिशन पासून ऑसिलेट होणार समजते का बघा मी तर नेक्स्ट आहे मी याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे हार्मोनिक मोशन हार्मोनिक मोशन आता हे आता इथून पॉइंट जास्त आपला फोकसिंग पॉइंट असेल Harmonic motion means that the periodic to and fro motion in which value of displacement, velocity and acceleration. The periodic to and fro motion in which value of displacement, velocity and acceleration are expressed by mathematically as a function of sine and cosine. Which is that acceleration, velocity and displacement. acceleration velocity is the to and fro motion alle yacha madhe acceleration asnar yacha madhe velocity asnar yacha madhe displacement asnar he je sangtoy mi te sagla kasha madhe sangraya ka mi yacha pudha apan shikhar ahe te oscillation sagla kasa towards sine and cosine function madhe samajhte ka baga mitranno itth paryant tumhala samajhte ka baga mhanje kay ha harmonic function madhe yacha nantar apan point ekra simple harmonic motion and simple harmonic motion mhanje don types asat simple harmonic motion mhanje sa definition same ahe पण डेफिनेशन देईन मी त्याचा काय प्रॉब्लेम नाही त्याचे सिंपल हार्मोनिक मोशनचे दोन टाईप आहेत तुम्हाला दोन टाईप मी सांगतो आणि इथे व्हिडिओ स्टॉप करतो कारण का याच्या पुढचा लगेच आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत त्याच्यामुळे काय काय आहे सिंपल हार्मोनिक मोशन हार्मोनिक मोशन डेफिनेशन समजले सिंपल हार्मोनिक डेफिनेशन बुक मध्ये आहे व्हिडिओ करू शकता सिंपल हार्मोनिक मोशनचे दोन टाईप सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये कशामध्ये गेलं दोन डिव्हिजन केले जायचे एक असणार आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन लिनियर सिंपल हार्मोनिक लिनियर म्हणजे काय नथिंग बट स्ट्रेट लाइन नथिंग बट स्ट्रेट लाइन स्ट्रेट लाइन स्ट्रेट लाइन सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय करू मी आता जर सिंपल पेंडुलमचं मी एग्जांपल घेतलं तर काय होणार डिस्प्लेसमेंट कमी का करणार मी एकदम थोडी डिस्प्लेसमेंट केली काय होणार आहे तर तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये येणार नेक्स्ट येतोय अँग्युलर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय होणार तर अँगल फॉर्मेशन होणार म्हणजे तुम्हाला नंतर आहे पहिला आपल्या सुरुवातीला काय घ्यायचं आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इथपर्यंत समजते का याच्या पुढचं मी लगेच घेईल हॅलो फ्रेंड्स आपण आता सिंपल हार्मोनिक मोशनचे दोन टाईप्स असतात एक असतोय लिनियर सिंपल हार्मोनिक आणि दुसरा असतोय अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन डिटेल स्टडी करायचं त्याच्यानंतर मग अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे सुरुवातीला बघा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय इट इज अ मोशन हॅविंग to and fro motion having a straight line this is the straight line motion of the object in this case consider a block of mass m which is attached to spring and this spring is connected to rigid support ata ha tumhala sangta suruvatla consider block of mass m
spring and the rigid support of parent belly. काय करेल मी? The block is pulled towards right hand side. The block is pulled towards right hand side of distance x. So that by restoring force, the block after comes towards this mean position. And after the block came towards left hand side of distance x through by restoring force, and after restoring force it came in mean position. म्हणजे काय होतं बघा, हा ब्लॉक सुमारे इथे आहे, काय करतोय आपण याला राइट हँड साइड ला खेचतोय, कुठे हा ब्लॉक इथला, म्हणजे हा तुम्हाला रिलॅक्सेशन प्रोसेस सांगतोय, हे ज्यावेळी रिलॅक्स ज्यावेळी फोर्स काय आपण फोर्स काय लावणार त्यावेळी डायग्राम आहे सुरुवातीला. नेक्स्ट ज्यावेळी आपण फोर्स लावतोय राईट हँड साइड ला घेतोय त्यावेळी डायग्राम काय आहे, स्ट्रेस होणार आहे, स्प्रिंग च्या मार्गाने तुमची स्ट्रेस होणार आहे आणि तुमचा ब्लॉक इथे जाणार. समजतंय का मित्रांनो, तुमचा ब्लॉक इथे जाणार, त्यावेळी डिस्टन्स किती असणार, एक्स असणार, म्हणजे तुमचा रिस्टोरिंग फोर्स किती असेल त्यावेळी, एफ इज इक्वल टू मायनस केएक्स. मायनस का आलं समजतंय, मायनस का आलं, डिस्प्ले अपोजिट फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट तुमची या बरोबर आणि फोर्स तुमचा कुठला बदला या बरोबर, म्हणून काय आलं तिथं मायनस के एक्स आला. आता के म्हणजे काय, के इज अ फोर्स कॉन्स्टंट, एफ इज कॉल्ड अ रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोर होणार आहे बघा, म्हणून याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. मायनस का, मायनस काय समजलं, द अपोजिट टू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट तुमची कशी आहे ह्या बाजूला आणि फोर्स कुठला बाजूला जाणार तुमचा ह्या बाजूला होतो, म्हणून काय होते मायनस के एक्स. नेक्स्ट बघा, आता काय करू मी, ब्लॉक तर रिलीज करू, परत ब्लॉक कुठे आणणार तुमचा इथे येणार, परत मग नेक्स्ट ब्लॉक काय होणार, कॉम्प्रेस होणार, स्प्रिंग स्प्रिंग काय तुमची कॉम्प्रेस झाली आणि कॉम्प्रेस झाल्यानंतर काय होणार आहे, ते डिस्टन्स किती असणार आहे, एक्स असणार आहे, तेवढं डिस्टन्स इकडे पण येते आणि त्यावेळेला फोर्स काय असेल, परत आणि हा या बदल काय येईल, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. म्हणजे काय होतं बघा, समजते का बघा, एफ इज अ रिस्टोरिंग फोर्स, मायनस के, के इज अ फोर्स कॉन्स्टंट आणि एक्स इज डिस्प्लेसमेंट, अपोजिट डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्सच्या अपोजिट डिस्प्लेसमेंट असते, म्हणून काय येते मायनस के एक्स. व्हॉट इज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, आता हे डेफिनेशन वर समजते बघा, द लिनियर पिरियोडिक मोशन ऑफ युअर बॉडी इन विच, the linear periodic motion of your body in which the restoring force or acceleration, restoring force or temporary acceleration is always directed towards mean position. कायम काय होत असते रिस्टोर, कायम त्या बॉडीचं जो मोशन काय होतं, कायम ती लिनियर म्हणजे मीन पोझिशन येण्याचा प्रयत्न करत असते, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन अँड इट्स मॅग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, कॉल्ड ॲज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन थोडी टफ आहे, डेफिनेशन तुम्हाला आहे तशी, परत सांगतोय मी, डेफिनेशन आहे असेल, एक शब्द जरी कुठं चुकलेला असेल तरी तुम्हाला मार्क मिळत नाही, डेफिनेशन आहे असेल त्या बोर्डावर, त्यामुळे बोर्डाचा हा पॅटर्न, डेफिनेशन तुम्ही डेफिनेशन तुम्ही काही करू शकता, डेफिनेशन तुमची आहे असेल का. नेक्स्ट काय केलं, हे तर तुम्हाला आतापर्यंत समजलं इथेपर्यंत, हे समजलं इथेपर्यंत, नेक्स्ट काय केलं बघा, फोर्स इज इक्वल टू मायनस केक्स, एफ इज इक्वल टू मायनस, अजूनही आपल्याला इक्वेशन झाले कुठलं, एफ इज इक्वल टू एम ए, वी नो एफ इज इक्वल टू एम ए, एम इज मास ए इन एक्सलरेशन. नेक्स्ट कंपेअर इक्वेशन वन अँड टू, किंवा कंपेअर करू काय करायचं, ए इज इक्वल टू एफ अपॉन एम, ए इज इक्वल टू एफ अपॉन एम, म्हणजेच काय करू शकतो, एफ च्या ठिकाणी काय करू शकतो, मायनस के एक्स अपॉन एम, समजते का बघा, F is equal, A is equal to minus kx upon m. एक अँग्युलर फिटनेसचा फॉर्म्युला झालाय तुम्हाला, म्हणजे आता आहे किंवा याच्या अगोदर आसपास सूत्र होईल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, इथे ब्रॅकेट मध्ये येतोय, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, ओमेगा स्क्वेअर काय येणार तुमचं, बरोबर आहे, डेफिनेटली काय राहणार, के अपॉन एम, ओमेगा स्क्वेअर म्हणजे कसं सोल्युशन करेल तर मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय तुमचा ए, ए म्हणजे काय, मायनस ओमेगा स्क्वेअर, समजलं का, हे इथं समजलं का बघा. नेक्स्ट आता काय आपण अँप्लिट्यूड, आता इथं काय आपण काय सांगतोय, आता याच्यामध्ये काय सांगायचं आहे, अँप्लिट्यूड पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, आता तुम्हाला मीन आणि एक्स्ट्रीम, मीन पोझिशन म्हणजे थोडक्यात एक सोपी डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो, तिथं सोपी म्हणजे डायरेक्ट एका डायग्राम तुम्ही सगळं लक्षात ठेवू शकता, कन्सिडर ओ इज अ मीन पोझिशन अँड ए अँड बी आर एक्स्ट्रीम पोझिशन, ओ इज अ मीन पोझिशन, ए अँड बी आर एक्स्ट्रीम पोझिशन, डिस्टन्स किती असणार आहे, एक्स राईट, डिस्टन्स किती असणार आहे, ए, त्यावेळी आपली अँप्लिट्यूड काय असेल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल ती असते काय असते, अँप्लिट्यूड कधी लक्षात ठेवा,
maximum displacement of city as kay amplitude. Next period of discussion period jevra to time period tel lagla jo to distance cover kala tela asa mhanto apan period of frequency which is kay number of revolution completed per time mhanje eka ek second mhanje nakki kiti revolution complete hota tela asa mhanto apan frequency mhanto amplitude period and frequency ek point samajle gavo to paryant chale. Next apan mi next point ghetoy mi ithe नेक्स्ट पॉइंट घेतोय मी इथपर्यंत मित्रांनो समजले का बघा सगळे पॉइंट मी जस्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट पॉइंट आहे डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काही म्हणू शकतो. डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन किंवा काय म्हणू शकतो आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट डिफरेंशियल इक्वेशन मतलब तुम्हाला अगोदर ही आता मी एग्जांपल काढलेली आहे वो काय असेल तुमचा मीन पोझिशन बॉडी कुठेपर्यंत जाऊन येईल ही काय असेल तुमची एक्सट्रीम पोझिशन ही तुमची एक्सट्रीम पोझिशन आणि ही तुमचा काय असेल कोण त्याला काय म्हणतो आपण ए आणि बी. ही ए काय असेल पॉझिटिव्ह असणार आहे आणि हा काय असेल निगेटिव्ह म्हणजे हा असेल जर एम्प्लिट्यूड घेतला तर हा प्लस ए आणि हा मायनस. समजते का हे इथं इथून तुमचं बॉडी इथून तुम्ही निघालाय इथून सोडला तुमची बॉडी काय करणार आहे मीन पोझिशन ला इथे येणार परत आणि इथे त्यावेळी करणार एक तुमचं पिरियड कंप्लीट एक 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 ऑसिलेशन कंप्लीट करणार वन ऑसिलेशन कंप्लीट करणार काय आहे बघा हे खूप सोपं डिफरेंशियल इक्वेशन मित्रांनो खूप सोपं एफ इज इक्वल टू मायनस के एफ इज इक्वल टू काय मायनस के तुम्हाला कुठला पाहिजे एफ इज इक्वल टू एम इक्वेशन नंबर 1 म्हणजे इक्वेशन नंबर 2 म्हणते f is equal to ma f is equal to minus kx दोन इक्वेशन मी इक्वेट केले काय होणार आहे ma is equal to minus kx इथं समजते का समज समजते का वाटत बरं. नेक्स्ट ma is equal to minus kx इथंच करून घेतोय मी a is equal to minus k upon m into x याचा आपण मॅग्निट्यूड प्रॉब्लेम लिहिला आहे तर मॅग्निट्यूड विचारलं तर काय येणार आहे f is equal to kx कारण मॅग्निट्यूड म्हणजे काय सगळ्या बाबतीत प्लस मध्ये जाणार आहे काय सगळ्या बाबतीत प्लस मध्ये f is equal to minus k म्हणजे काय प्लस टू प्लस थ्री kx आहे. नेक्स्ट एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस k अपॉन m इंटू x आपण इथे काय येणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर x तुम्हाला याच लिहू शकता ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट आता हा आपल्याला इथपर्यंत एक मिळालं a is equal to minus omega square x equation number 3 लिहिते समजते का मित्रांनो इथे पुरा समजते का बघा तुम्हाला. नेक्स्ट नेक्स्ट काय बघा आपल्याला हे इक्वेशन झाले एक्सेलरेशन इज इक्वल टू पडून काय एक्सेलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी मीन्स एक्सेलरेशन राइट dv अपॉन dt मीन्स एक्सेलरेशन. नेक्स्ट तेच आपण डिस्प्लेसमेंट मध्ये लिहिता कसं लिहितोय d2x upon dt square d2x upon dt square means acceleration तीच व्हॅल्यू टाकायचं आता म्हणजे स्टॅम्प काय d2x upon dt square is equal to काय होणार आहे minus omega square x हे काय इथपर्यंत समजते का सर्वांना d2x upon dt square is equal to minus omega square या बोलले काय होणार आहे d2x upon dt square plus omega square x is equal to काय zero. This is a differential equation of linear simple harmonic motion. This is a differential equation of linear simple harmonic motion. D to x upon dt square plus omega square x is equal to zero. X म्हणजे काय तुम्हाला displacement होईल omega म्हणजे काय angular frequency हे तुम्हाला काय आणि याच्या पुढे मग आपण काय करायचं आहे मग त्या पर्यंत एक्सेलरेशन वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट तुम्हाला सांगतो मी इथपर्यंत समजले का बघा परत एकदा रिवाइज करून व्हिडिओ बघा काही वेळा जंबलिंग होईल तुम्हाला कारण पुढचं अशी जी क्वेश्चन येतात सेम आणि काय येते ते तुम्हाला पुढे सांगेल. हॅलो फ्रेंड्स आपण बघत आहोत एक्सेलरेशन वेलोसिटी डिस्प्लेसमेंट ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन कशावरून काढतोय आपण बाय सॉल्विंग डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे काय असते टाइम. मित्रांनो एक्सेलरेशन इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन सोबत आपण काय करतोय एक्सेलरेशन काढतोय मग आपण काढणार वेलोसिटी मग काढणार डिस्प्लेसमेंट. एक्सेलरेशन काढणं सोपं आहे मित्रांनो बघायला लक्षात येतं आपले डिफरेंशियल इक्वेशन काय म्हणतात आपला वी नो संधी देऊ शकतो मी
we know differential equation of linear simple harmonic motion d to x upon dt square plus omega square x is equal to 0. Just linear the pattern. Just the त्याच्यामुळे तुम्हाला एग्जामला आठवते dx / dt² + omega² x = 0 काय आहे omega = म्हणजे आपला काय आहे kf / m बरोबर आहे omega = kf / m d2x / dt² + k / m omega sorry omega² = kf / m d2x / dt² + k / m x = 0 नेक्स्ट आपला एक्सेलरेशन इज इक्वल टू किंवा इथेच करू शकतो आपण d / dt ब्रॅकेट मध्ये dx / dt + k / m x = 0 काय केलं मी dx / dt म्हणजे b आणि dy / dt म्हणजे काय असतं a + k / m x = 0 आणि a म्हणजे काय लिहू शकतो मी minus k / m x किंवा minus omega square x minus k / m or minus omega square काय केलं फक्त साध्या सोप्या एक तर तुम्हाला काहीच आठवत नसेल dx टेम घ्या d2x / dt² + omega square x = 0 d2x / dt² म्हणजे काय होतं तुम्हाला a हे क्लियर पाठवा काय होणार minus omega square x आणि बॅकेट मध्ये एकच पॉइंट आहे because d2x / dt² is equal to a हा एवढा दिला तरी सफिशिएंट आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत एक्सेलरेशन चा आपण काय लावू डायरेक्टली मेजर तुम्हाला हे डायरेक्ट समजले हो a is equal to minus omega square आगे पॉइंट आहोत नेक्स्ट आता व्हेलॉसिटी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला सुरुवात काय म्हणतात डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे बघा d2x / dt² + omega² x is equal to 0 d2x / dt² + omega² is equal to 0 d2x / dt² + k / m x is equal to 0 का omega² x काय इथे म्हणतात तर काय केलं आपण d2x / dt² omega² काय त्याबद्दल टाकलं काय केलं आहे माइनस होणार आहे d2x / dt² = minus omega² x नेक्स्ट आता काय केलं हे d / dt dx / dt dx / dt ब्रॅकेट मध्ये घेतलं माइनस ओमेगा स्क्वेअर x आपला कुठे जायचं आहे वेलोसिटी कडे जायचं असते त्यामुळे लक्षात ठेवा आपला कुठे जायचं आहे आपला मार्ग कुठे आपल्याला पोहोचायचं कुठे आहे त्या पद्धतीने आपल्याला तिथे सोल्यूशन हवं आहे dv / dt म्हणजे काय dx / dt म्हणजे काय असेल वेलोसिटी dv / dt = माइनस ओमेगा स्क्वेअर x नेक्स्ट आता काय केलं इथे ही स्टेप्स भरपूर आहेत हीच मुलांना लवकर समजून आणि आठवत एक्झामला तुम्हाला 100% आठवणार कारण का भरपूर वेळा तुमचं सोल्युशन झालं तरच तुम्हाला आठवू शकते का ही स्टेप दाखवते की काय कसा समजते काय केलं बघा डी